शिंदे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या वाहनावर सोमवारच्या रात्री अज्ञातांनी अचानक बेछूट गोळीबार करून पसार झाले। या घटनेने राजकीय क्षेत्रात आता एकच खळबळ उडाली आहे। अरबट हे आपल्या इनोवा वाहनाने दर्यापूर मार्गाने जात असताना ही घटना घडली। पोलीस दाखल होईपर्यंत अज्ञातांनी पळ काढला होता। राजकीय वादात हा हल्ला केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे। नेमका हल्ला कोणी केला याच्या तपासात आता पोलीस लागले आहेत। वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारच्या रात्री 12 वाजताच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट यांच्या वाहनावर अज्ञाताने बेछूट गोळीबार करून पसार झाले। या घटनेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। सोमवारी रात्री गोपाल अरबट हे आपल्या इनोवा कारने वलगाव ते दर्यापूर मार्गाने जात असताना वलगाव खोलापूर मार्गावर अचानक त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला। गोपाल अरबट यांनी तात्काळ 112 क्रमांकावर तात्काळ फोन करून माहिती दिली। खोलापूर पोलिसांचे एक वाहन तात्काळ मदतीला पाचारण झाले। रात्री खोलापूर पोलिसांनी अरबट यांचे वाहन ताब्यात घेतले, तर मंगळवारी पुन्हा वलगाव पोलिसांनी वाहन चौकशीला ताब्यात घेतले। अज्ञातांनी वाहनावर गोळ्या झाडून पळ काढला। हल्ले करू कोण यावर रात्रीच पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली। याच घटनेत अरबट यांच्या वाहनावर 3 गोळ्या झाडल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर येत आहेत। मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि याच पक्षात असलेले गोपाल अरबट यांच्यात वाद सुरू होता अशी सूत्रांकडून माहिती सुद्धा समोर येत आहेत। घटनेची माहिती मिळताच मंगळवारी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील दोन्ही पोलीस उपायुक्तांनी वलगाव पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती जाणून घेतली। वलगाव पोलिसांच्या हद्दीमध्ये गोपाल श्रीधरराव अरबट हे राहणारे दर्यापूरचे आहेत, शिवसेना जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांच्या गाडीवर रात्री अज्ञात इसमांनी फायरिंग केली अशी एक इन्फॉर्मेशन त्यांनी पोलिसांना दिलेली आहे। त्याच्यावरून आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या घटनेचा संपूर्ण तपास अमरावती शहर पोलीसचे सर्व ब्रँचेस आणि वलगाव पोलीस स्टेशन सध्या करत आहे। तर ह्यामध्ये त्यांनी काही माहिती दिलेली आहे, त्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असावा असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। त्यामध्ये सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत। त्यांचे जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक काही वाद आहे असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे, तर त्यानुसार आता तपास पोलीस करत आहेत। यात फिर्यादी गोपाल अरबट यांनी वलगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास सुरुवात केली आहे। या घटनेने मात्र अमरावती जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट हे अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने निघाले होते। त्यावेळी हीच इनोवा कार आहे। या इनोवा कारवर अचानकच अज्ञातांकडूनही गोळीबार केल्याचे हे आपण या दृश्यामध्ये बघू शकतो की या इनोवा कारवर साधारणतः 3 राऊंड फायर केल्याचे या ठिकाणी सर्व दृश्यामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी हे जे आहे हे गोळ्यांचा फायर केलेलं हे दृश्य आहे। मात्र हे जे आहे अज्ञातांकडून हा जो गोळीबार करण्यात आला होता या संदर्भातही अनेक हे जे आहे पोलीस प्रशासनाची टीम कामाला लागलेली आहे। अरुण पडोडे जे आहे यांच्यावरही सुद्धा गंभीर आरोप गोपाल अरबट यांनी केलेले आहे। याच ठिकाणी जे आहे आपण पोलीस स्टेशनला आहे, येथे फॉरेन्सिक ही जी टीम आहे ही टीमसुद्धा दाखल झालेली होती। या टीमने ही जे वाहन आहे या वाहनाची संपूर्ण तपासणी केलेली आहे आणि या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध वलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता। गजानन खोपे, सिटी न्यूज।